सर्वप्रथम टीओडी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना धनोत्तरदशीच्या खूप खूप शुभेच्छा. धनोत्तरदशीच्या दिवशी लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनोत्तरदशी साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी धन्वंतरी देव समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते. भगवान धन्वंतरीला आयुर्वेदिक चिकित्सेचे जनक म्हटलं जातं. धन्वंतरी जेव्हा प्रगट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. त्यामुळे धनोत्तरीच्या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. धनोत्तरदशीला काय विकत घेतलं पाहिजे आणि धनोत्तरदशीला काय विकत नाही घेतलं पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी वस्तू टीओडी विशेष मध्ये. सर्वात आधी बघूया काय खरेदी करावे ज्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो. धनोत्तरदशीला सोने चांदे तांबे विकत घेणे शुभ मानलं जातं. त्या दिवशी कोथिंबीर आणि झाडू सुद्धा विकत घेणं शुभ मानलं जातं. या दिवशी धने आणि झाडू विकत घेण्याची सुद्धा परंपरा आहे, कारण ते शुभ असतं. धनोत्तरदशीला झाडू विकत घेतल्याने लक्ष्मी घरात येते अशीही मान्यता आहे. तसंच झाडू विकत घेतल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते असंही म्हणतात. तसंच लक्ष्मी माताही प्रसन्न होते म्हणून धनोत्तरदशीला झाडू विकत घेण्याची परंपरा आहे. धनोत्तरदशीला अख्खे धने खरेदी करावेत असंही म्हटलं जातं. मग ते धने लक्ष्मी देवीला आणि धन्वंतरीला अर्पण करावेत. त्यानंतर लक्ष्मी व धन्वंतरी समोर तुपाचा दिवा लावून आरती करावेत. आरती झाल्यानंतर प्रसादा स्वरूपी धने वाटावेत. धनोत्तरीच्या दिवशी धने दिवा लक्ष्मीची पावले कुंकू तसेच बत्तासे खरेदी करणे सुद्धा महत्वाचं आहे. हा देवी लक्ष्मीचा आवडता प्रसाद आहे असं म्हटलं जातं. परंतु रंगीत बतासा न घेता पांढऱ्या रंगाचाच घ्यावा. मग तो लक्ष्मी देवीला अर्पण करावा आणि त्याबरोबर लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रार्थना करावी. त्याने तुम्हाला अनेक लाभ होऊ शकतात. आता सांगते धनोत्तरदशीच्या दिवशी काय विकत घेतलं नाही पाहिजे. धनोत्तरदशीला काळ्या रंगाच्या वस्तू, चिनी मातीपासून बनवलेलं सामान, काच, अल्युमिनियम आणि लोखंडाच्या वस्तू विकत घेतलं नाही पाहिजे. काही लोक धनोत्तरदशीच्या दिवशी अल्युमिनियमची भांडी वस्तू खरेदी करतात. या धातूवर राहूचा प्रभाव असतो असंही म्हटलं जातं. अल्युमिनियम हे दुर्दैवाचे सूचक मानलं जातं. लोह हा शनिदेवाचा घटक मानला जातो म्हणून धनोत्तरदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू, अल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करणं टाळावं. त्याचबरोबर धनोत्तरदशीच्या दिवशी धारदार वस्तू खरेदी करणं टाळा. त्या दिवशी चाकू, कात्री किंवा कोणतीही धारदार शस्त्र खरेदी करण्यापासून टाळावं. धनोत्तरदशीच्या दिवशी काळ्या वस्तू घरी आणू नये. धनोत्तरदशी हा अतिशय शुभ दिवस आहे. त्या दिवशी काळा रंग वापरू नये किंवा काळ्या रंगाची कुठलीही वस्तू घरात आणू नये, कारण की ते अशुभ असल्याचं म्हटलं जातं. धनतेरस हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो म्हणून या दिवशी कुठलीही काळ्या रंगाची वस्तू खरेदी करू नका किंवा काळ्या रंगाचं वस्त्र घालू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.